बातमी येते अहमदनगरमधून. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर विभागातला मोठा गैरव्यवहार पुढे येतोय. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब समोर आली. केवळ विश्रामगृहाच्या पडद्यांवरच तब्बल 40 लाख रुपये उडवण्यात आलेत. आता या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर कार्यालयाचा लाखोंचा घोटाळा. सुधारणेच्या नावाखाली लाखो रुपयांची अक्षरशः उधळपट्टी. आलिशान सूट मध्ये थाटलं अधिकाऱ्यांनी कार्यालय. विश्रामगृहाच्या पडद्यांवर खर्च केले तब्बल 40 लाख. होय मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. एरवी रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी बजेट नसल्याचं कारण देणाऱ्या अहमदनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात चाललंय तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे सावळा गोंधळ. नुसता सावळा गोंधळच नाही, तर अधिकाऱ्यांची मनमानीही. अहमदनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस टी राऊत आणि डोंगरे यांचीही मनमानी. या दोन अधिकाऱ्यांनी पूर्ण विभागात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मनमानी पद्धतीनं खरेदीचा सपाटाच लावलाय. विश्रामगृहातल्या जेमतेम 11 खोल्यांना आणि या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लावलेल्या पडद्यांचं बिल आहे तब्बल 40 लाख रुपये. मंडळी, कधी पाहिलेत का तुम्ही आयुष्यात 40 लाख रुपयांचे पडदे? नसतील तर पाहून घ्या. राऊत आणि डोंगरे यांची ही किमया. बरं, सरकारी अधिकाऱ्यांना जुन्या वस्तूंचाही हिशोब द्यावा लागतो, पण इथले जुने पडदे कुठे गेले याची कुणालाच माहिती नाही. बरं, या निमित्तानं गेल्या 3 वर्षातल्या या विश्रामगृहावर झालेला खर्चही पाहणं महत्वाचं ठरतं. सुधारणेच्या आणि नूतनीकरणाच्या नावाखाली झालेला खर्च म्हणजे करोडो रुपयांची फक्त उधळपट्टी. आता या इमारतीला दिलेला रंगच पाहना. टिपिकल सरकारी पद्धतीचा दिलेला हा रंग लाखो रुपये घेऊन गेला. या रंगकामाचा दर्जा पाहता रंग दिलाय की चुना फासलाय असाच प्रश्न पडतो. एवढं करून विश्रामगृहाची इमारत तशी गळकीच आहे बरं का? त्यामुळे पितळ उघडं पडू नये म्हणून त्यावर हे प्लास्टिकचं कापड टाकलंय. म्हणजे पुन्हा 1-2 वर्षांनी दुरुस्तीच्या खर्चाची सोय आताच करून ठेवलीय. बरं, रंगकाम पाहून झालं असेल मंडळी, तर जरा आता या विश्रामगृहांच्या खोल्यांमध्ये या. तुटलेले ड्रेसिंग टेबल, जुनाट आणि तुटके पलंग, त्यावरच्या वास येणाऱ्या गाद्या आणि हे जुनाट मोडके तोडके सोफे, हे सगळं चित्र पाहता कोट्यावधीचा खर्च नेमका झाला तरी कुठं असं वाटल्याशिवाय राहत नाही. कोट्यावधी रुपये गेले तरी कुठे? अहमदनगर जिल्ह्यातल्या रस्त्यांची सध्या अक्षरशः चाळण झाली. त्यांची दुरुस्ती करायची सोडून राऊत आणि डोंगरेंसारख्या अधिकाऱ्यांना स्वतःची चिंता जास्त वाटतेय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्यामुळे एमकेएन मराठी काही प्रश्न उपस्थित करते. निधी खर्चाचा काही प्राधान्यक्रम निश्चित केलाय का? बळीराजा अडचणीत असताना अधिकाऱ्यांच्या चैनीसाठी लाखोंची खरेदी का? विश्रामगृहाच्या नावावर केलेली लाखोंची खरेदी योग्य आहे का? सामान्यांच्या खिशातले करोडो रुपये हडपणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल का? सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?